कबनूर एज्युकेशन सोसायटीचे कबनूर आर्ट्स सायन्स व कॉमर्स ज्युनियर कॉलेज आणि डी वाय माने आयआयटी व मेडिकल अकॅडमी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, उत्कृष्ट निकालाची परंपरा, कृती अध्यापनावर भर, ई लर्निंगची सुविधा, 11वी आर्ट्स पासूनच एमपीएससी व यूपीएससीची तयारी. सायन्स व कॉमर्स साठी इंग्रजी माध्यम अकॅडमी म्हणजे आपले करिअर घडवण्याचा मार्ग, अर्थात कबनूर एज्युकेशन सोसायटीचे कबनूर आर्ट्स सायन्स व कॉमर्स ज्युनियर कॉलेज आणि डी वाय माने आयआयटी व मेडिकल अकॅडमी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेली अग्निपथ योजना केवळ 4 वर्षासाठी असून त्यानंतर पुन्हा बेरोजगारीच राहणार आहे. शिवाय अल्पकाळात युवक लष्करात कोणतीही भरीव कामगिरी करू शकत नाहीत. त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने ही योजना रद्द करावी अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना देण्यात आले. निवेदनात केंद्र सरकारने नुकतीच लष्कर भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली आहे, परंतु या योजनेच्या विरोधात लष्कर भरती होऊन युवकांकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. देशातील जवळपास 14 राज्यांमध्ये आंदोलन सुरू झाले असून त्याची जळ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना बसत आहे. या योजनेमुळे 18 ते 23 वयोगटातील युवक सैन्यात भरती होणार असले तरी 4 वर्षांनी निवृत्ती पत्करावी लागणार आहे. ऐन उमेदीच्या काळामध्ये बेरोजगारी पत्करावी लागणार आहे. केवळ 6 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर 4 वर्षात जवान कोणतीही भरीव कामगिरी लष्करात करू शकणार नाहीत. त्यामुळे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही योजना तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, नितीन जांभळे, अभिजित रवंदे, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, रविराज पाटील, विकास मकोटे, निखिल जमाले, नागेश शेजाळे, आनंदा कांबळे, युवराज जाधव, सुनील भोंगटे, प्रशांत शेंडुरे, विशाल पाटील, शिवाजी शिंदे, सचिन कांबळे, अमोल भाटले, आसिफ शेख, विकी जावळे, वाजिद बांगी आदी उपस्थित होते. इचलकरंजी नगरपालिका शिक्षण संस्था आणि विविध संघटनांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. इचलकरंजी नगरपालिकेने आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने राजाराम मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विनायक मुरदुंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी योग प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्ष वल्का स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधीक्षक बाबूराव महामुनी, नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रदीप फेंगल, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी नम्रता गुरसाळे यांच्यासह नागरिक आणि नगरपालिका शाळातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमत गंगाबाई गर्ल्स हायस्कूलच्या वतीने श्रीमंत नावा घोरपडे नाट्यगृहात माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी समाधी हीच योगाची अंतिम पायरी आहे. योगासनामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारते, त्यामुळे प्रत्येकानं योगासन करावं असे सांगितले. यावेळी योगासनात राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थिनी सेजल सुतार हिने योगासनाची प्रात्यक्षिक सादर केली. कार्यक्रमात संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, उदय लोखंडे, स्कूल्स कमिटी चेअरमन मारुती निमनकर, राजगोपाल डाळ्या, लक्ष्मीकांत पटेल, अहमद मुजावर, महेश बांदवलकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर, उपप्राचार्य आर एस पाटील, उपमुख्याध्यापिका एस एस भस्मे, पर्यवेक्षक व्ही एन कांबळे, क्रीडा शिक्षक शेखर शहा यांच्यासह शिक्षक विद्यार्थिनी उपस्थित होते. व्यंकटराव हायस्कूलमध्ये विजन इचलकरंजी आत्मदर्शन शिबिर यांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात संजीव कुलकर्णी यांनी योगासन प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केलं. यावेळी गजानन महाजन गुरुजी, मुख्याध्यापक अशोक खोत, कौशिक मराठे, प्रमोद सपाटे, राजू नदाब, अशोक पाटणे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. जवाहरनगर येथील राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल येथे पतंजली योग समिती हरिद्वार संचलित श्री विठ्ठल रुक्मिणी योग साधना वर्ग इचलकरंजी जवाहरनगर यांच्या मार्फत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे यांनी केले होते. यावेळी आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार होते. या कार्यक्रमात प्रमुख योग शिक्षक पतंजली योग समिती शहर प्रभारी कृष्णात कांबळे यांनी योग साधनेचे महत्व सांगितले, तर योग शिक्षक महादेव सातपुते यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवली. याप्रसंगी नितीन पाटील, दिलीप उन्हाळे, अभिजित चव्हाण, शंतनू फलके, डॉक्टर सुरेश पाटील, कैलाश गोयल आणि स्वयंसेवक तसेच उदय लोले, प्रेमजी पटेल, प्रमोद घोटणे, सागर नार्वेकर, सौ उज्ज्वला महाजन, सौ सुजाता फलके, सौ अंजली कुलकर्णी, डॉक्टर सुप्रिया पाटील, अन्नपूर्णा थरकार, सौ दीपा साखरे व सर्व योग साधक व साधिका उपस्थित होते. पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाने खोतवाडी येथे सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या 2 जुगाराड्यावर छापा टाकत 16 जणांना अटक केली.
या कारवाईत रोख रकमेसह 14 मोबाईल 11 दुचाकी असा सुमारे 5,59,000 मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पोलीस उप अधीक्षक बाबूराव महामुणी यांच्या पथकाने सोमवार दिनांक 20 जून रोजी रात्रीच्या सुमारास पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर खोतवाडी गावच्या हद्दीत दत्तात्रय अड्याप्पा कोल्हे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत सिद्धेश्वर हरिश्चंद्र पोवार वयवर्ष 56, दीपक बाबूराव भगत वयवर्ष 32, शेखर महादेव घाटगे वयवर्ष 22, गजानन लिंगाप्पा लोहार वयवर्ष 37, सर्व राहणार खोतवाडी, संजय राजाराम देसाई वयवर्ष 49 राहणार मजले, महादेव मनोहर बुरसे वयवर्ष 45 राहणार इचलकरंजी, अजित सदाशिव बेळीकट्टी वयवर्ष 32 राहणार चिपरी, राजू शंकर नागे वयवर्ष 41 राहणार तारदाळ हे जुगार खेळताना मिळून आले। त्यांच्याकडून रोख 5,270 रुपये, 7 मोबाईल, 5 दुचाकी असा 2,10,000 मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी शेड मालक दत्तात्रय कोल्हे आणि औरंग मौला शेख राहणार यड्राव या 10 जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। तर अष्टविनायक नगर येथील गौस मुजावर यांच्या घरावर छापा टाकला असता त्रिमूर्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगार खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले। यावेळी भाऊसो विठ्ठल सूर्यवंशी वयवर्ष 45, राजू अण्णासो पाटील वयवर्ष 49, किरण रमेश जाधव वयवर्ष 29, बाबासो भाऊसो देसाई वयवर्ष 47, श्रीकांत नामदेव पवार वयवर्ष 50, अण्णासो शंकर हिंगमिरे वयवर्ष 51 सर्व राहणार तारदाळ, संदीपक बाळासाहेब खोत वयवर्ष 40 राहणार खोतवाडी, भारत निवृत्ती जाधव वयवर्ष 51 राहणार शहापूर यांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत रोख 8,470 रुपये, 7 मोबाईल, 6 दुचाकी असा 3,50,000 मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात इमारतीचे मालक गौस गणी मुजावर, मंडळाचे अध्यक्ष औरंग शेख राहणार यड्राव, मंडळ चालक संतोष चव्हाण राहणार खोतवाडी यांच्यासह जुगार खेळणारे अशा 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। बहुचर्चित तारदाळ खोतवाडी भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेचे वीज पुरवठा तब्बल 1,80,00,000 थकीत बिलापोटी तोडण्यात आल्याने मागील 15 दिवसापासून दोन्ही गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे। पाण्यासाठी ग्रामस्थांकडून दररोज ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे। पाणी पुरवठा योजनेच्या बेबंदशाही कारभाराच्या विरोधात मंगळवारी पुन्हा निदर्शने करत संताप व्यक्त करण्यात आला। सुमारे 4 तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेरीस 27 जून पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलक शांत झाले। तारदाळ खोतवाडी भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजना ही प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। योजना कोणी चालवायची यावरून निर्माण झालेल्या वादातून योजना असून ही नसल्यासारखीच झाली आहे। योजनेच्या वीज बिलाची तब्बल 1,80,00,000 रुपये इतकी थकबाकी आहे, त्यामुळे वीज मंडळाने पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याने मागील 15 दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे। या संदर्भात सातत्याने आंदोलने करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी पाणी पुरवठा योजना कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी संतप्त महिलांनी पाण्यामुळे होणारे हाल विशद करताना योजना समितीच्या कारभाराबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या। सुमारे 4 तास जोरदार घोषणाबाजी सुरू होती। मोर्चातील फलक सर्वांचे लक्ष वेधत होते। यावेळी संजय टेके, रणजित माने, अमित खोत यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते। तब्बल 4 तासानंतर योजना समितीचे उपाध्यक्ष अजय डुबल व सचिव पवन शिंदे यांनी आंदोलकांसमोर आले असता आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती करत धारेवर धरले। अखेर पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर 27 जून पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन डुबल व शिंदे यांनी दिल्यानंतर आंदोलक शांत झाले। आंदोलकांना मार्गदर्शन करताना सीए चंद्रकांत चौगुले यांनी समितीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करत आर्थिक व्यवहारातील विसंगती व कामाच्या पद्धतीबद्दल मी सुद्धा तक्रार दाखल केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले। तारदाळचे सरपंच यशवंत वाणी यांनी भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेचा कारभार सुरुवातीपासूनच वादातीत आहे, दुरुस्तीच्या नावाखाली 1,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला, आवश्यक कामांऐवजी अनावश्यक खर्चांमुळे वीज बिलाची थकबाकी वाढत गेली, मध्यंतरीच्या समितीच्या 4 महिन्याच्या कालावधीत आम्ही दरमहा जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयांची बचत केली, मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून योजनेचा कारभार पुन्हा जुन्या समितीकडे सोपवण्यात आला आहे। त्यांची मनमानी पुन्हा सुरू झाल्याने योजना बारगळत चालली असून पाणी असूनही ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला। दरम्यान योजना समितीच्या कारभाराच्या विरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रवीण केरले आणि संजय तिवडे यांच्या जोरदार वादावादी झाली। या वादानंतर पुतळ्याची
विटंबना झाल्याची अफवा पसरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ व शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितलं आहे. आज दिनांक 21/6/22 रोजी सर्व भागातील नागरी मोर्चा आमच्यावर आलेला आहे. मोर्चाने आलेल्या नागरिकांना मी आश्वासन देतो की सोमवार दिनांक 27 रोजीपर्यंत लाईट बिल भरून मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरळीत करीत आहे व तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करीत आहे याची जबाबदारी घेत आहे. ठीक आहे, प्यायच्या पाण्याची पाणीपट्टी आम्ही पण देणार म्हणून सांगायचं आणि आठवड्यातून नाही 2 दिवसातून एक टँकर आलाच पाहिजे आम्हाला, तरच बायकांना पाणी पुरवठा होणार आहे. तुम्ही 5,000 एक टँकर देणार आणि पूर्ण 2 भागाला जर पाणी पुरवा म्हणला तर ते पाणी पुरवत नाही. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याच बायका इचलकरंजीवर असू तांदळ असू घरात कुणी नसते, इथं घरात बसणाऱ्या महिलांनी हात वर करायचा आणि सर्व्हिस करणाऱ्या महिलांनी हात वर करायचा.